गरम मसाला। नमस्कार, मी मनाली। मनालीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गरम मसाला बनवणार आहोत। गरम मसाल्याचे भारतीय जीवनात विशेष स्थान आहे। गरम मसाल्याने पदार्थ अधिक रुचकर बनतो। तसेच गरम मसाला हा शरीरासाठी उपयुक्त आहे। प्रत्येक घरात गरम मसाल्याची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते। चला तर मग आज मी माझी पद्धत तुमच्याशी शेअर करते। गरम मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी साधारण अर्धा कप गरम मसाल्याचे प्रमाण घेतले आहे। 100 ग्रॅम किंवा अर्धा कप धने, 10 ग्रॅम किंवा 2 टीस्पून बडीशेप, 10 ग्रॅम किंवा 2 टीस्पून खसखस, 1 इंच दालचिनी, 1 मोठी वेलची, सुपारी इतका लहान जायफळचा तुकडा, 2 ग्रॅम किंवा अर्धा टीस्पून शाही जिरे, 2 ग्रॅम किंवा अर्धा टीस्पून लवंगा, 2 ग्रॅम किंवा अर्धा टीस्पून काळी मिरी। सर्वप्रथम पॅन तापून घेऊया। आता धणे मध्यम आचेवर परतून घेऊया। धण्याचा छान सुवास येतोय। आता धणे काढून घेऊया आणि थंड करत ठेवूया। आता मी इथे खडा मसाला मध्यम आचेवर परतून घेते। खसखस आपण नंतर परतून घेऊ, कारण खसखस लगेच करपू शकते। खड्या मसाल्याचाही छान वास येतोय। आता हा खडा मसाला पण आपण काढून ठेवूया आणि सर्वात शेवटी खसखस मंद आचेवर परतून घेऊया। खसखस तडतडायला लागली आहे, आता खसखस पण काढून घेऊया। सर्व मसाला छान थंड झालेला आहे। आता मी हा मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते आणि हा आपला गरम मसाला तयार। तुम्ही हा गरम मसाला कडधान्याच्या उसळी, बिर्याणी, चिकन रस्सा, मटन रस्सा, निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या यामध्ये वापरू शकता। तुम्हीही हा मसाला नक्की करून बघा आणि हो, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।